केवढ्या गोष्टी बोलून ठेवल्या होत्या, केवढं बोलले होते. खरं तर मला असं वाटतं 5 वर्ष फक्त ते बोललेच आहेत. सतत इलेक्शनच्या मोडमध्ये असतात. दिसला माईक की बोलायला सुरुवात. आता नांदेडला येऊन गेले. आता या सगळ्या भागामध्ये कुठेतरी 1-2 सभा त्यांच्या होत आहेत. पण माझ्या मराठवाड्यामधल्या शेतकऱ्याबद्दल काही बोलले नाही, माझ्या मराठवाड्यातल्या तरुणाबद्दल काही बोलले नाही. आज माझ्या मराठवाड्यामधला आज शेतकरी, आत्ता माझ्याकडे आत्ता रिपोर्ट आलाय, जानेवारी ते मला असं वाटतं ह्या जानेवारी ते मार्च पर्यंत एका जिल्ह्यात, मी आता नाव विसरलो त्याचं, एका जिल्ह्यामध्ये 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नरेंद्र मोदींचं सरकार या देशामध्ये आल्यापासून, भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यापासून, या महाराष्ट्रात, केवळ महाराष्ट्रामधला आकडा मी तुम्हाला सांगतोय, केवळ महाराष्ट्रामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 14,000. आमचा शेतकरी बांधव गळफास लावून घेतोय. आमच्या ग्रामीण महाराष्ट्राचा तरुण आज गावं सोडून बाहेर जातोय. दुष्काळ पडलाय म्हणून गावागावातले तांडेच्या तांडे बाहेर पडतात आपल्या गुराढोरांसकट. हे अच्छे दिन, हे स्वप्न दाखवलं मोदी आम्हाला. तुम्ही मी गेले अनेक वर्ष या मराठवाड्यामध्ये मी बोलतोय, ओरडून ओरडून सांगतोय, मी अनेकदा माझ्या भाषणांमधून सांगितलं, माझ्या पत्रकार परिषदांमधून सांगितलं. आज बाबांनो मराठवाड्यामधली मी परिस्थिती तुम्हाला सांगतो. मी माझ्या ह्याच्या अगोदरच्याही भाषणांमध्ये सांगितलंय, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही गाफील राहू नका. आज मराठवाड्यामधली परिस्थिती अशी आहे, जमिनीची परिस्थिती अशी आहे की या मराठवाड्यामध्ये 1000 ते 1200 फूट खोल खाली पाणी लागत नाहीये. हे माझं मत नाहीये, हा इस्रोचा रिपोर्ट आहे, हा नॅशनल जिओग्राफिकचा रिपोर्ट आहे. हे ज्या वेळेला तज्ज्ञ ही लोक ज्यावेळेला सांगत असतात की एखादी परिस्थिती काय आहे, त्याच्यानंतरची आता जी होईल त्याच्यातलं पुढचं वाक्य इतकं गंभीर आहे, त्यांनी असं सांगितलंय की ही परिस्थिती अशी जर कायम राहिली तर पुढच्या साधारणपणे 50 ते 60 वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल. तुम्हाला काहीही पिकवता येणार नाही, तुम्हाला काहीही करता येणार नाही. आणि त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं की जर समजा ही अशी परिस्थिती झाली आणि ती जर समजा तुम्हाला पूर्ववत करायची असेल, पहिल्यासारखी जर करायची असेल, तर त्याला जवळपास 250 ते 350 वर्ष लागतील. ही माणसं येऊन आमच्याशी खोटं बोलतायत. देवेंद्र फडणवीस सांगतायत की आम्ही महाराष्ट्रामध्ये 1,20,000 विहिरी बांधल्या, दाखवायला तयार नाहीत. 1,20,000 विहिरी कशाला म्हणतात? 1,20,000 विहिरी तुम्हाला या महाराष्ट्राने एवढं सगळं, या देशाने एवढं भरभरून दिल्यानंतर, एवढं भरभरून मतदान दिलं, एवढं तुमच्या हातामध्ये बहुमत दिलं आणि तुम्ही या देशाची खोटं बोलत राहिलात. सतत खोटं बोलतात, सतत. आताही त्यांच्या भाषणामधले विषय काय आहेत? नरेंद्र मोदींच्या भाषणामधले विषय काय आहेत? मेक इन इंडिया बद्दल काही बोलतायत? नाही. स्टार्टअप इंडियाबद्दल काही बोलतायत? नाही. गंगेच्या स्वच्छतेबद्दल काही बोलतायत? नाही. कुठचाही जेवढ्या गोष्टी, योगाबद्दल काही बोलतायत? नाही. जेवढ्या गोष्टींवरती हजारो कोटी रुपये, तुमचे आमचे हजारो कोटी रुपये जाहिरातींवरती या माणसाने जेव्हा खर्च केले, त्यातली एकही योजना पूर्ण होत नाही. या देशातल्या तरुणांना रोजगार मिळत नाही,
नोटबंदी झाल्यावरती जवळपास आज आकडा येतोय 4.5 ते 5 कोटी लोकांचे रोजगार गेले. 4.5 ते 5 कोटी कशाला म्हणतात हो? जवळपास घरांमध्ये जर समजा 4-5 माणसं जर पकडली तर हा या देशातल्या जवळपास 20 कोटी लोकांचा प्रश्न झाला. आणि हे अधिकृत आकडा म्हणतोय आपण, अनधिकृत मध्ये किती गेले माहित नाही. अनधिकृत आकडाच नाही आपल्याकडे. या कोणत्याही विषयावरती बोलायला तयार नाही आहेत.